नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान याबद्दल माहिती आपण आतापर्यंत बघितलेली आहे. आता भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे जे उद्दिष्ट मांडले आहे, तसेच आपल्या सर्व नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत, सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक विकसित समाज निर्माण करण्याचे जे उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक साधन म्हणून आपले संविधानाकडे आपण बघत असतो. या संविधानाच्या माध्यमातूनच आपण आपला राज्यकारभार हा चालवत असतो. आपण आपल्या परिपाठामध्ये दररोज या संविधानाचे प्रास्ताविक व त्याचं वाचन आपण करत असतो आणि त्या माध्यमातून आपली राज्यघटना कशी असेल त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती या प्रास्ताविकेतून आपल्याला मिळत असते. 26 जानेवारी 1950 पासून आपण ही राज्यघटना आपण स्वीकारली व त्यानुसार आपल्या भारताचा राज्यकारभार हा सुरू आहे. तेव्हापासून तर आतापर्यंत आपल्या या संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेमध्ये झालेले महत्त्वाचे बदल, तसेच सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून उचललेली पावले याचा विचार आपण या पाठामध्ये करणार आहोत. त्यासाठी लोकशाही, सामाजिक न्याय व समता, तसेच न्यायव्यवस्था या मुद्द्यांचा विस्तृतपणे माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर मग विद्यार्थी मित्रांनो, बघूया संविधानाची वाटचाल. धन्यवाद.